नमस्कार, घरगुती चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज काही तरी वेगळं बनवूया। चला तर मग आज आपण मुगाच्या डाळीचे दहीवडे बनवूया। त्याआधी तुम्ही घरगुती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करा। हे मी दोन वाट्या मुगाची डाळ घेतली आहे, हिला रात्रभर भिजत घातली होती आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून याचं सारं पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपण हिला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। हे बघा, कमीत कमी पाणी घालून हिला मिक्सरमधून वाटून घेतली। यात आता चवीपुरता मीठ टाकायचं। मी यात सोडा घालत नाही आहे आणि व्यवस्थितपणे एकसारखं एकाच दिशेने फेटून घ्यायचं। आपण जितकं याला फेटाल तितके आपले वडे फ्लपी आणि छान मऊ येतील। व्यवस्थितपणे एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे, कारण फेटल्याने याच्यात हवा आत शिरते आणि आपले वडे छान मऊ येतात। आता इकडे कढईत मी तेल गरम करायला ठेवते आणि छोटे छोटे वडे आपण आपल्या हाताच्या साह्याने आपण तळून घेऊ। छोटे छोटेच वडे घ्यायचे, कारण तळल्याने अजून फुलतात, परत आपण पाण्यात टाकतो तेव्हाही फुलतात, मोठे घेतल्याने मग ते जास्त फुलतील, म्हणून छोटे छोटेच वडे घ्यायचे। छान असे खरपूस तळून घ्यायचं, व्यवस्थितपणे गोल्डन कलर येईल तोपर्यंत त्यांना तळून घ्यायचं। गॅस हा आपला मीडियमच ठेवायचा आहे। मधून मधून यांना हलवत राहायचं आहे। हे बघा, हे वडे आता आपले छान असा गोल्डन कलर झालेला आहे आणि व्यवस्थितपणे तळूनही झालेले आहेत। असेच आता मी दुसरे वडेही तळून घेते। हे बघा, हेही आता आपले तळून झालेत। आता आपण एका भांड्यात कोमट पाणी घ्यायचं आहे किंवा नॉर्मल टेम्परेचरवर पाणी असलं तरी चालेल। यात आता किंचित आपण मीठ टाकून घेऊ आणि हे पाणी हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि यात आता आपण ते तळलेले वडे टाकून द्यायचे, व्यवस्थितपणे त्यांना बुडवून घ्यायचं। यांचा तेलकटपणाही निघून जातो आणि छान फ्लफी होऊन जातात। हे बघा, हे आता मी एका भांड्यात घट्ट असं दही घातलंय
यात आता किंचित मीठ टाकू आपण आणि ही पिठी साखर 2 चमचे आणि व्यवस्थितपणे या दहीला फेटून घ्यायचं आहे, कारण दही वड्यांसाठी दहीच मेन असते। दही वड्यांना घट्ट असे दही लागते। पातळ असेल तर तुम्ही एका कपड्यामध्ये पाणी नीट ठेवू शकता। हे माझं घट्ट दही होतं, मी थोडं पाणी टाकून घेते त्याच्यात। आता या वड्यांना छान हलवून घ्यायचं आहे आणि किंचित प्रेस करून यातले पाणी काढून घ्यायचे। थोडं प्रेस करायचं आहे, थोडंफार पाणी राहिलं तरी चालेल। आणि अंगठ्याच्या साह्याने आतल्या बाजूने प्रेस करून दहीमध्ये बुडवायचं आहे। असं केल्याने आतल्या भागामध्ये दही जाते आणि वड्यांना छान टेस्ट येते। एक एक करून असे सगळे दहीमध्ये बुडून घ्यायचे। आता आपले दही वडे रेडी झाले आहेत आणि हे आता व्यवस्थितपणे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितपणे मिक्स करून अर्धा एक तासपर्यंत यांना असं सैलं ठेवून द्यायचं। आता अर्ध्या तासानंतर एका प्लेटमध्ये आपण आता सर्व करून घेऊ दही वडे। दही वडे टाकून घ्यायचे व्यवस्थित आणि याच्यावर खूप सारं दही टाकून घ्यायचं। भरपूर असं दही टाकायचं दही वड्यांवरून। वरून आता ही चिंचेची चटणी किती छान दिसते। त्यानंतर हिरवी चटणी, ही मी पुदिन्याची चटणी केलेली आहे। वरून आता हे भाजलेले जिऱ्याची पूड त्यानंतर काळं मीठ पूड याने आपल्याला पचायला त्रास नाही होणार। आणि आता वरून लाल तिखट टाकायचं आहे। बघा किती छान दिसत आहे, लज्जतदार असे आपले दही वडे तयार। नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि आपले कमेंट्स मला नक्की कळवा। थँक्यू।